आशुतोष गोवारीकरच्या पानिपत या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर करणार असून पानिपतच्या युद्धावर आधारित हे चित्रपटाची कथा आहे. मराठी समाजासाठी महत्वाचा ठरलेलं पानिपत युद्ध यावर आधारित आशुतोष गोवारीकर हे चित्रपट घेऊन येत आहे आणि त्या चित्रपटात दागिने घडवण्याचा मान पुन्हा गाडगीळ आणि संस यांना मिळाला आहे. प्रदर्शनही ठेवण्यात आलेलं आहे. अजित गाडगीळ यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर. मी पहिल्यांदा हे विचारू इच्छिते की दागिने घडवण्यामध्ये किती अवधी द्यावा लागला तुम्हाला आणि ते कसे घडवण्यात आले? अवधी म्हणजे आला आम्हाला म्हणजे जेव्हा ते कॅरेक्टर आम्ही अगोदर समजून घेतो कोण घालणार आहे काय घालणार आहे त्यांच्याकडनं येतं की या कॅरेक्टरला असे हवेत. जवळजवळ या सगळ्या प्रोसेसला जवळजवळ 6 महिने लागतात ते बनवायला लागतात आणि त्याप्रमाणे आपण हे दागिने बनवले आहेत. सर आशुतोष गोवारी सरांनी तुमच्यावर जो विश्वास दाखवला आणि तुम्हाला जी संधी दिली आहे की चित्रपटासाठी दागवणी घडवण्याची त्या संदर्भात काय सांगा? आशुतोष गोवारीकरांचा आमचा जुना संबंध आहे. ते दागिन्यांचा सांगितला ना तर म्हणजे मुख्य ते पेशवे म्हटले की तिथं मोत्यांचा वापर जास्त होता. मोती पाचू आणि म्हणजे आता पूर्वीचे जे आम्ही पेशवेंची दप्तरं बघितली हे बघितली त्याचा अभ्यास केला आणि त्यात ते आम्ही अभ्यास केला की पेशवे म्हणजे मोती आणि पेशव्यांनी ज्या म्हणजे पंढरपूरच्या देवस्थानाला असू दे इतर काही देवस्थानात त्यांनी भेटी दिल्या ते देखील मोत्यांचे मोठे मोठे कंठे दिलेले आहेत. पुरुषांसाठी दागिने इथं जास्त आम्ही बनवले गेलेत कारण जे फारसे आता म्हणजे ते ट्रेंडही बदल चालला आहे त्यामुळे पुरुष. चित्रपटाचे दागिने हे महाराष्ट्रीयन शैलीबरोबर उत्तरेकडील शैलीतील असून दागिन्यांसाठी विशेष संशोधन केले आहे. हे दागिने विविध राज्यातील आमच्या कारागिरांनी घडवलेत. सोन्याबरोबर कुंदन मोती आणि विविध रंगाच्या स्टोनचा वापरही दागिन्यांमध्ये केला आहे. पारंपरिक मराठा आणि पेशवाई शैलीचे उत्तम कलाकुसरीचे दागिने घडवण्याचा हातखंड पूना गाडगीळ अँड सन्सचे असल्याने आम्ही त्यांची निवड केली आहे असे आशुतोष गोवारीकर यांनी ट्विट केले आहे. आणि आय मी म्हणतो की वी आर फॉर्च्युनेट की ते आम्हाला हो म्हणाले की आम्ही एका फिल्मबरोबर टाय अप करू तर इट हॅज बीन अ ग्रेट असोसिएशन. प्रशासन असल्यामुळे मी लहानपणापासून मी घरातच बरीच दागदागिने बघितलेले आहेत पण ते सगळे कॉमन आहेत आणि खूप बेसिक आहेत. त्यांची नावं आपल्याला एवढी माहीत नसतात फक्त हार कानातलं नथ एवढंच आपल्याला माहीत असतं. पण या फिल्मला करताना जेव्हा यांनी टीम जेव्हा हो म्हणाली आणि मग त्यांनी डिझायनिंग चालू केलं आणि त्या डिझाईन टीमच्या थ्रू जेव्हा वेगवेगळे हार मला बघायला मिळाले तेव्हा मला कळलं की किती किती रिच ट्रेडिशन आहे आपलं महाराष्ट्र ज्वेलरीचं. मग ते चाफा माळ असो बकुळी हार असो ठुशी असो असे आता मला अजून बरेच आहेत पण हे सगळे मला ॲक्च्युली बघायला मिळाले जवळून बघायला मिळाले आणि एक अतिशय अभिमान वाटला मला की एवढे वेगवेगळ्या प्रकारचे एवढे म्हणजे पोहा हार मला माहीत नव्हता पण तो पोह्यावरून पोहा हार आहे हे पहिल्यांदा मला कळलं. आणि फिल्ममध्ये 2500 मला वाटतं वेगवेगळे पीसेस होते जे प्रत्येक कॅरेक्टर्ससाठी त्यांनी एक कॅरेक्टरायझेशन मनात ठेवून त्यांनी डिझाईन केले आणि त्याप्रकारे आम्ही सदाशिवराव भाऊ पार्वतीबाई बाकीचे जितके कॅरेक्टर्स आहेत त्यांना काही ना काहीतरी आम्ही सजवत गेलो. म्हणजे मी एवढं म्हणू शकतो की पानिपत विदाऊट पी एन गाडगीळ इज इनकम्प्लीट. म्हणजे त्यांचं जर का सपोर्ट नसता तर ही फिल्म ज्याप्रकारे आत्ता दिसती आहे किंवा ज्याप्रकारे आत्ता एक अल्युरिंग वाटती आहे इन्व्हायटिंग वाटती आहे ती वाटली नसती. सो इट्स अ रिअली वंडरफुल वंडरफुल असोसिएशन. मी घालून बघितली नाही पण आय वॉन्ट टू से की अगर नहीं होते इनके इनका सपोर्ट तो मेरे बजट्स बहुत ऊपर नीचे जाते. सो थैंक यू वेरी मच. इट हेल्प मी अ लॉट टू कंप्लीट द फिल्म मेक इट लुक रिच एज रिच एज आई कुड मेक इट लुक विद द लिटिल मनी दैट आई हैड बट इट्स लुकिंग ब्यूटिफुल एंड आई होप कि सब आए और देखें और जितना पिक्चर को मिले तो उतना से दुगना आपको मिले. थैंक यू वेरी मच. पहली बात तो मैं कहना चाहूँगा कि बहुत खुशनसीब हूँ कि आशुतोष सर ने लायक समझा कि मैं ये किरदार निभा पाऊँ. जैसे कि हम सब जानते हैं कि वो एक बहुत ही वीर योद्धा रहे थे. मराठा एम्पायर जब अपनी सबसे बड़ी ऊंचाई पर था तब हमारी तीसरी जंग पानीपत की लड़ी गई थी और सदाशिवराव भाऊ ने ही सेनापति होने के नाते 40,000 योद्धाओं के साथ अहमद शाह अब्दाली का सामना किया था. सो आई थिंक कहीं ना कहीं ऐसे किरदार फिल्मों में लिखे नहीं जाते. ये तो फिर भी
एक इंसान है जो जिए, तो मेरे ऊपर एक जिम्मेदारी थी। मैं चाहता था कि इसे जितने अच्छी तरह हो सके निभा पाऊँ। मैं इससे पहले पानीपत की तीसरी लड़ाई के बारे में ज़्यादा जानता नहीं था। आशु सर के जरिए जब पता लगा कि क्या क्या बीता था उस दौरान, तो आई फेल्ट ये कहानी बिल्कुल बोली जानी चाहिए और ये किरदार मैं जितना करूँ उतना कम है। बिकॉज इवेंचुअली देखिए, हम सिर्फ श्रद्धांजलि दे सकते हैं उन लोगों को जो हिंदुस्तान के लिए अपनी ज़िंदगी दाव पर लगाते हैं। मैं ये मानता हूँ कि ये हमारी पहली वॉर फिल्म, इन द सेंस जो पहली जंग हुई थी आक्रमणकारियों को रोकने के लिए, वो है ये तीसरी लड़ाई पानीपत की। तो कहीं ना कहीं बहुत गर्व महसूस करता हूँ और साथ में बहुत छोटा भी कि मुझे ये मौका दिया गया। देखिए, मेहनत अब हर आदमी मेहनत करता है, हम रोजमर्रा की ज़िंदगी में करते हैं, हर आदमी हर रोल पे मेहनत करता है, हर एक्टर। लेकिन मेहनत से आगे जाकर क्या होता है, जब एक आप एक एक्साइटमेंट फील करते हो, आप जब एक एक्साइटमेंट फील करते हो कि आपको कुछ नया करने मिल रहा है, और ये कि आप कर पाओगे या नहीं कर पाओगे, सबसे ज़रूरी चीज़ मेरे लिए एज एन एक्टर होती है कि अगर लगता है कि आप नहीं कर पाओगे तो आपको ज़रूर कोशिश करनी चाहिए। तो इस फिल्म में मुझे लगा हॉर्स राइडिंग हो, चाहे स्पीयर थ्रोइंग, मराठी बोलना मुझे आती है, समझ पूरी तरह लेता हूँ, लेकिन कहीं ना कहीं उस सबका एक मिश्रण लेके आना और उसे इस्तेमाल करना है कैरेक्टर के लिए, मेरे लिए वो सबसे चैलेंजिंग चीज़ थी। अभी हम पूरा एग्जीबिशन देख रहे थे और जितने भी हमने सब ने जो जो ज्वेलरीज पहनी है फिल्म में पानीपत में, वो देख रहे थे और याद कर रहे थे कौन से सीन में कौन सा पहना था, और कोशिश कर रहे थे अपनी ज्वेलरी स्पॉट करने की। तो बहुत मज़ा आ रहा था, एंड इट्स ऑल्सो रीलिविंग ऑल द शूटिंग मोमेंट्स ऑफ पानीपत, यू नो दैट वी गॉन थ्रू, एंड काफ़ी हद तक मैंने अपनी स्पॉट कर ली थी जो जो मैंने पहना था। पार्वती बाई का किरदार जो है उसके बारे में ज़्यादा कुछ लिखा नहीं है, ज़्यादा इन्फॉर्मेशन नहीं है, बहुत बेसिक चीज़ें पता है, तो ये किरदार काफ़ी हद तक आशु सर की देन है और उनकी इमेजिनेशन से है। वो एक राजवैद्य है, जो कि मुझे ऐसा लगता है कि उस ज़माने की महिला को राजवैद्य दिखाना बहुत ही एम्पावरिंग है, और वो एक ऐसी लड़की है जो बचपन से ही सदाशिव राव से प्यार करती है और उस प्यार का इजहार करती है। वो शर्मीली नहीं है, वो सामने आकर बोलती है कि मेरी शादी तुमसे ही होने वाली है। कभी कभी नॉटी है, थोड़ी प्लेफुल है, बट एट द सेम टाइम बहुत स्ट्रॉन्ग है। अगर ज़रूरत पड़े तो तलवार उठा लेगी अपने लोगों को बचाने के लिए। एक पॉइंट आता है फिल्म में जब वो एक्चुअली आगे बढ़कर बहुत मदद करती है मराठा सेना की, और वो जो मेल है एक प्लेफुल लड़की का, जो इन लव है, जो थोड़ी मैनिपुलेटिव हो सकती है विद द स्ट्रॉन्ग वुमन दैट शी इज़, आई थिंक दैट्स फॉर मी पार्वती बाई, एंड दैट फॉर मी वॉज वेरी वेरी स्पेशल। चित्रपटासाठी 800 अधिक विविध प्रकारचे दागिने घडवले असून नेकलेस, बांगड्या, डोक्यातली फुले, अंगठ्या, कंबरपटे, सिरपेज, वाक्या, कडे आदी दागिने आहेत। प्रदर्शनातील दागिन्यांवरून खरेदीसाठी ऑर्डरही देता येतील। चित्रपटाच्या निमित्ताने पानीपत चित्रपटात वापरण्यात आलेले पारंपरिक शैलीचे दागिने पाहण्याची संधी लोकांना मिळणार आहे। पुणे गाडगीळ अँड सन्सतर्फे पुण्यात औंध हॅपी कॉलनी येथे, सातारा रोड येथील दालनांमध्ये, तसेच नाशिक आणि सोलापूर येथेही होत आहे। पहिले प्रदर्शन औंधमधील वेस्ट एंड सेंटर 1 रिलायन्स स्मार्ट शेजारी पुणे गाडगीळ अँड सन्सच्या दालनात 1 डिसेंबर, हॅपी कॉलनी कोथरूड येथे 8 डिसेंबरपर्यंत, सातारा रोड येथील दालनात 4 डिसेंबर ते 22 डिसेंबर दरम्यान होणार आहे। तर आपण प्रदर्शनामध्ये पुणे गाडगीळ यांनी पानिपत युद्धामध्ये वापरण्यात पानिपत युद्धाच्या वेळी वापरण्यात आलेल्या ज्वेलरी पाहिलेल्याच आहेत, नक्कीच तुम्हाला आवडल्या असतील आणि नक्कीच तुम्ही भेट द्या, कारण की खूप सुरेख असे ज्वेलरीचं प्रदर्शन इथे मांडण्यात आलेलं आहे, नक्कीच तुम्हाला आवडतील। कॅमेरामन मुकुंद कदमसह रेशम अंबादास, दिनमान न्यूज।